हरे कृष्ण श्रीमद भागवतम स्कंद चौथा अध्याय 15वा अध्यायाचं नाव आहे पृथ्वी महाराजांचे अवतरण आणि राज्याभिषेक. आपले 17 श्लोक वाचून झालेत, आता आपण 18 पासून वाचणार आहोत. तर थोडस मागे वळून बघूया की पृथ्वी महाराजांचं काय केलेलं आहे, राज्याभिषेकाची सगळी तयारी केलेली आहे आणि सगळे उत्साहाने त्याच्यात सम्मिलित झालेले आहेत. त्यांना सगळे इतके पाहुणे आलेले आहेत सगळे ग्रहांमधून, सगळे देवता ब्रह्माजी सगळे आलेत आणि काय केलेलं आहे, सगळ्यांनी वेगवेगळ्या भेटी दिलेल्या आहेत. वायुदेवांनी चामर दिले, यमराजांनी राजदंड दिला, दुर्गा देवीनी ढाल दिली, शिवजींनी तलवार दिली, असं सगळं वर्णन आहे. तर आता आपण 18वा श्लोक वाचूया. तर 18व्याचं भाषांतर करण्याआधी वाचण्याआधी आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण हे भागवतम वाचण्याचा प्रयत्न करतोय तर त्यासाठी आपल्याला ते बळ देतील. श्लोक क्रमांक 18. अग्निदेवाने पृथ्वी महाराजांना मेंढ्यांच्या आणि गायींच्या शिंगापासून बनविलेले धनुष्य दिले. अग्निदेवाने काय दिलं, धनुष्य दिलं. सूर्यदेवाने त्यांना सूर्य प्रकाशा समान तेजपुंज बाण दिले. भूलोकाच्या अधिष्ठाती देवतेने त्यांना योग शक्तीने संपन्न पादुका भेट दिल्या. अंतरिक्षातील देवतांनी त्यांना पुन्हा पुन्हा फुलांच्या भेटी आणल्या. आता आपण काल हे चित्र बघितलं होतं, बघा सगळी जी चित्र दिलेली आहेत भागवतम मध्ये, त्यात पहिलं चित्र जे आहे ते मोठं प्रभुपादांचं आहे आणि एकदम शेवटचं चित्र त्यात बघितलं तर कोणाचं आहे, ते पृथ्वी महाराज आणि अर्ची देवी बसलेल्या आहेत आणि विविध जण काय करतायत, त्यांना काही काही भेटी देत आहेत. आपण ते चित्र बघितलंय तर त्यात हेच आहे की विविध भेटी त्यांना मिळत आहेत. तात्पर्य प्रभुपाद सांगतायत, या श्लोकातील वर्णनाप्रमाणे पृथ्वी महाराजांच्या पादुका योग शक्तींनी संपन्न होत्या. तुम्हाला आता ह्याच्यात पादुका दिसत आहेत का, बघा बघा हे चित्र बघा जरा. चित्रामध्ये कोणी फुलमाळा कोणी दिली होती आठवत काही, धर्मराजाने त्यांना कीर्ती वृद्धंगीत करेल अशी पुष्पमाळा दिली होती 15व्या श्लोकात आहे. तर फुलमाळा घेतलेल्या आहेत बघा, त्यांच्या डोक्याजवळ असं हिरवट काहीतरी दिसतंय बघा, असं त्याच्यावर हे पादुका आहेत. समजतंय तर बघा, एकदम छोटा आहे चित्र. तर त्या पादुकांबद्दल म्हणतात प्रभुपाद की श्लोकामध्ये त्याचा शब्द आहे पादुके योगमयो. तर ते काय आहे, योग शक्तीने काय होत्या, त्या संपन्न होत्या. ऋतू महाराजांनी पादुका पायात घालतात त्यांना त्वरित इच्छित स्थळी घेऊन जात असत. पायात कुठे जायचंय तिकडे लगेचच पृथ्वी महाराज ते पायातल्या पादुका घातल्याबरोबर इच्छित स्थळी जाऊ शकत, असे त्या संपन्न होत्या योगशक्तीने. योगीजन स्वतःच्या इच्छेनुसार त्वरित एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करू शकतात. हे काय सिद्धी आहेत त्या. अशाच प्रकारचे सामर्थ्य पृथ्वी महाराजांच्या पादुकांमध्ये स्थित करण्यात आले होते. हे कोणी दिल्यात पादुका, या भूलोकाच्या अधिष्ठाती देवतेने दिलेले आहेत. तर त्यांनी काय होणार आहे, त्यांना पाहिजे तिथे ते जाऊ शकत. श्लोक क्रमांक 19 भाषांतर. आकाशामध्ये नित्य भ्रमण करणाऱ्या देवतांनी पृथ्वी महाराजांना नाट्यकला, गायन कला, संगीत, हरे कृष्णा हरी बोल, अधिष्ठात्री देवतेने दिले होते. हा भूलोकीच्या अधिष्ठात्री देवतेने दिल्या होत्या, हो त्या पादुका. आता 19 भाषांतर. आकाशामध्ये नित्य भ्रमण करणाऱ्या देवतांनी पृथ्वी महाराजांना नाट्यकला, गायन कला, संगीत, वाद्य वाजवण्याच्या कला तसेच इच्छेनुसार गुप्त होण्याची कला प्रदान केली. या देवतांनी
वेगवेगळ्या संगीतातल्या कला तर दिल्याच, नाट्य कला वगैरे, पण स्वतःच्या इच्छेनुसार गुप्त होण्याची कलाही दिली. श्रेष्ठ ऋषीवर्य जे होते त्यांनी त्यांना पृथ्वी महाराजांना अढळ आशीर्वाद दिले. समुद्र देवतेने त्यांना सागरातून निर्माण झालेला शंख प्रदान केला. तर अशा रीतीने प्रत्येक जण आपलं प्रेम व्यक्त करतायत आणि पृथ्वी महाराजांना विविध भेटी देत आहेत. श्लोक क्रमांक 20. समुद्र, पर्वत आणि नद्या यांनी कोणताही अडथळा न आणता पृथ्वी महाराजांना आपला रथ चालविण्याचा मार्ग दिला. म्हणजे काय, हा जो रथ मिळालाय त्यांना आपण बघू शकतो, रथ मिळाला आहे, विश्वकर्माने रथ दिला आहे आणि चंद्रदेवाने अमृतापासून बनवलेले घोडे दिलेत. हे 17 श्लोकातलं वाचलं मी. तर हा जो रथ चालवत जर जेव्हा जातील पृथ्वी महाराज, तेव्हा रस्त्यात त्यांना समुद्र, पर्वत, नद्या हे येतील, पण ते कोणीही पृथ्वी महाराजांना अडथळा करणार नाहीत. ते लगेचच त्यांना मार्ग देतील. सूत, मागध तथा वंदी यांनी त्यांची प्रार्थना केली, स्तुती स्तवने गायली. ते सर्व आपापली कर्तव्ये पार पाडण्यासाठी त्यांच्या समोर उपस्थित झाले. आता हे कोण कोण आहेत, सूत म्हणजे काय, हे 20 श्लोक आपण वाचतोय, त्याच्या शब्दशः भाषांतरात आपल्याला दिसतं की सूत म्हणजे काय, स्तुती करणारा व्यावसायिक कलाकार. राजाच्या पदरी बरेच कलाकार असतात, तर काय इथे सूत हा आहे तो स्तुती करणारा आहे. दुसरं आहे मागध. मागध म्हणजे व्यावसायिक शाहीर आहेत ते, शाहीर. आणि वंदी, वंदी म्हणजे प्रार्थना करणारा व्यावसायिक कलाकार. तर अशा रीतीने हे राजाच्या पदरी असतात आणि राजानी जी काही कार्य केली आहेत गौरवास्पद त्याची स्तुती करणारे ते असतात. श्लोक क्रमांक 21 भाषांतर. अशा प्रकारे जेव्हा अतिशय प्रतापवान वेणपुत्राने म्हणजेच पृथ्वी महाराजांनी व्यावसायिक कलाकारांना आपल्या समोर पाहिले. कोणते व्यावसायिक कलाकार? सूत, मागध आणि वंदी यांना पाहिलं आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी काय, हे पृथ्वी महाराज हसले. म्हणजे हा जो राजा, राजाने काय करायला पाहिजे, आपल्या पदरी जे कलाकार आहेत त्यांचं काय, सन्मान केला पाहिजे, त्यांना आदर दाखवला पाहिजे. त्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी काय आहेत, हे पृथ्वी महाराज हसले आणि त्यांनी मेघ गर्जने समान गंभीर वाणीने त्यांनी बोलायला सुरुवात केली. श्लोक क्रमांक 22. पृथुर उवाच. पृथु महाराज म्हणाले, हे सज्जन, सूत, मागध आणि प्रार्थना करणाऱ्या अन्य भक्तांनो, तुम्ही ज्या गुणांविषयी माझी प्रशंसा करीत आहात ते माझ्या ठाई अद्याप स्पष्टपणे प्रकट झालेले नाही. तर काय आहे, आपण थोडं मागे जाऊन बघितलं तर पृथ्वी महाराज जेव्हा आपल्या वेळ राजाच्या शरीरातनं त्यांचे बाहू मंथन करून बाहेर आले, बघा हा ऋषीमुनींनी वेणराजाचं जे मृत शरीर होतं त्याचे बाहू मर्दन केलं आणि त्यातनं पृथ्वी महाराज आणि अर्ची देवी प्रकट झाल्या. आणि ते प्रकट झाल्यावर जे हे ऋषीमुनी होते त्यांनी पृथ्वी महाराजांबद्दल भविष्यवाणी सांगितली की पृथ्वी महाराज कसे काय आहेत, अतिशय उत्तम राजा होणार आहेत वगैरे, त्यांनी भरपूर त्यांच्याबद्दल माहिती दिली. हा तर ते श्लोक क्रमांक 3 पासून ते पुढे माहिती आहे ती. तर त्याच्याच बद्दल हे आहे की ती सगळी माहिती ऐकली आणि मग हे सूत, मागध आणि वंदी जण आहेत ते काय, त्या माहितीनुसार पृथ्वी महाराजांची स्तुती करायला लागले की तुम्ही एवढं महान कार्य तुम्ही केलं आहे असं. तर त्यामुळे आता इथे पृथ्वी महाराज म्हणतायत की तुम्ही ज्या गुणांविषयी माझी प्रसन्ना करत आहात, प्रशंसा करीत आहात, ते माझ्या ठाई अद्याप स्पष्टपणे प्रकट झालेले नाही आहेत. तुम्ही जो गुण गौरव करतात, कारण अजून काय आहे, माझा नुसता राज्याभिषेक झालाय, अजून तर मला राज्य करणं सुरू करायचं आहे, माझी कार्य
सुरू झालेले नाही आहेत आणि तुम्ही आधीच माझी स्तुती करायला सुरुवात केली आहे. जे प्रकट गुण झाले नाहीत त्याची स्तुती करता आहात तुम्ही. पुढे भाषांतरात असे असताना या सर्व गुणांविषयी तुम्ही माझी स्तुती का करावी? कारण या गुणांना मी अद्याप मी आश्रय दिलेला नाही. ऋतू महाराज म्हणतात माझी या काय या गुणांविषयी तुम्ही का स्तुती करता आहात? ह्यांना अजून मी आश्रय दिलेला नाही. हे गुणांचं मी अजून प्रदर्शन केलेलं नाही. माझ्या स्तुती प्रित्यर्थ योजिलेले तुमचे शब्द व्यर्थ जावेत अशी माझी मुळीच इच्छा नाही. किती नम्र आहेत बघा ऋतू महाराज. ऋतू महाराज म्हणतात तुम्ही जी माझी स्तुती करता आहात तर काय आहे, समजा माझ्या हातून ते झालं नाही ते कार्य तर काय होईल, तुमचे शब्द व्यर्थ जातील. तसे जाऊ नयेत अशी माझी इच्छा आहे. परंतु त्यांचा उपयोग अन्य कोणासाठी तरी केला जावा हेच उत्तम. ज्यांनी हे प्रकट केलेलं आहे काय हे गुण प्रकट केले त्यांची तुम्ही हे स्तुती करा. मी अजून गुण प्रकट केले नाहीत, माझी स्तुती काही तुम्ही करू नका. तात्पर्य सुत मागद आणि वंदी जनांनी गायलेल्या स्तवनांमधून आणि प्रार्थनांमधून पृथ्वी महाराजांच्या दैवी गुणांचे वर्णन करण्यात आले होते. काय होतं त्या गुण स्तुतीमध्ये? पृथ्वी महाराजांच्या दैवी गुणांचं वर्णन होतं. कारण पृथ्वी हे पुरुषोत्तम भगवंतांचे शक्त्यावेश अवतार होते. तथापि हे सर्व गुण अद्याप प्रकट झालेले नसल्यामुळे पृथ्वी महाराजांनी नम्रपणे विचारले की भक्तांनो तुम्ही इतक्या उदात्त शब्दात माझी स्तुती का करीत आहात? ते भक्त उल्लेख करीत असलेले गुण जोपर्यंत आपल्या अंगी व्यक्त होत नाहीत तोपर्यंत कोणीही आपल्यावर स्तुती सुमने उधळू नयेत अथवा आपली प्रशंसा करू नये असे त्यांना वाटे. पुढे ते म्हणजे पृथ्वी महाराज हे भगवत अवतार असल्यामुळे त्यांची स्तुती करणे खरोखरच योग्य होते. काय ते भगवंतांचे अवतार आहेत म्हणून त्यांची स्तुती करणे योग्य आहे. परंतु त्यांनी आपल्या आचरणातून सूचना दिली. पृथ्वी महाराजांनी आपल्या आचरणातून बोलून काय सूचना दिली की एखाद्याने एखाद्याच्या दैव अंगी दैवी गुण असल्याविना त्याचा भगवत अवतार म्हणून स्वीकार केला जाऊ नये. काय सांगितलंय, जिथपर्यंत कोणी दैवी गुण दाखवत नाही प्रकट करत नाही तिथपर्यंत त्याचा भगवंतांचा अवतार म्हणून स्वीकार केला जाऊ नये. हे का सांगितलंय? प्रभुपाद लगेच सांगतात पुढच्या ओळीत. वर्तमान स्थितीत म्हणजे आता कलियुगामध्ये काय आहे, समाजामध्ये अनेक तथाकथित भगवत अवतार आहेत. तथाकथित म्हणजे स्वतः निर्माण झालेले किंवा त्यांचे चार अनुयायी गोळा होऊन त्यांचा जो गुरु आहे तो काय करतो, त्याला घोषित करतात हा भगवान आमचा. अशा तऱ्हेने तथाकथित भगवत अवतार आहेत पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दैवी गुण नाही आहेत. आणि तरीही तसे गुण नसताना लोक त्यांना परमेश्वराचे अवतार म्हणून स्वीकारतात. मात्र हे सर्व तथाकथित अवतार म्हणजे जनतेचे फसवणूक करणारे लुच्छे लोक आहेत. कसे आहेत हे? खोटे लोक आहेत, लुच्छे आहेत, फसवणूक करणारे आहेत. पण ते काय करतात, स्वतः देवी गुण नाही आहेत तरी डिक्लेअर करून टाकतात की मी काय आहे, परमेश्वराचा अवतार आहे. पृथ्वी महाराजांची इच्छा होती की माझ्या भविष्यातील वास्तविक गुणांसाठी असे स्तुतीपर शब्द योग्य ठरावेत. पृथ्वी महाराज काय म्हणतात, त्यांची इच्छा काय की पुढे जेव्हा हे जे तुम्ही स्तुती केली तेच काय आहे, तशा रीतीने माझं कार्य पण असावं पुढे भविष्यातील वास्तविक गुणांसाठी. त्यांच्या स्तुती स्तवनामध्ये जरी काही दोष नव्हता, हे जे वंदीजन आणि इतरांनी स्तुती केली त्यात दोष नव्हता, तरी पृथ्वी महाराजांनी काय सुचवलं की भगवंतांचा अवतार असल्याचे ढोंग करणाऱ्या अयोग्य व्यक्तीची अशा प्रकारे स्तुती केली जाऊ नये. त्यांनी काय सांगितलं की ही सवय नाही करायची. काय की जर तो हे असेल भगवंतांचा अवतार असेल तर ठीक आहे, आणि त्यांनी आपलं गुण प्रदर्शन केलं असेल तर स्तुती केली तर ठीक आहे, पण जे खोटे आहेत ढोंग करणारे आहेत अशा अयोग्य व्यक्तीची अशा प्रकारे स्तुती केली जाऊ नये. आपण बघतो बघा समाजात अनेकदा असे बुवा वगैरे असतात, अनेक देवतांच्या आरत्या असतात ना, त्यात देवतांच्या आरत्यांमधले देवतांचं नाव काढून
त्या बुवांची नावं असतात आणि त्या आरत्या तयार केल्या जातात आणि लोक गातात ही त्या. काही शंका आहे नाही तर 23 श्लोकाला जाऊया. जाऊया ना श्लोक क्रमांक 23. हे सज्जन स्तुती पाठक हो. काय आहेत हे सज्जन आहात तुम्ही. हा पृथ्वी महाराज ह्या स्तुती पाठकांना म्हणतायत तुम्ही उल्लेख करीत असलेले गुण स्वतःहून माझ्या ठाई पूर्णपणे प्रकट होतील तेव्हा माझी अशा प्रकारची स्तुती करण्याचा तो योग्य काळ असेल. काय तुम्ही जी स्तुती करता आहात ते काय करणार आहे मी थोड्या काळातच प्रकट करेन तेव्हा तो योग्य काळ असेल तेव्हा माझी स्तुती करा. जे सभ्य लोक भगवंतांचे स्तवन करतात काय भगवंतांचं स्तवन कोण करतात सभ्य लोक करतात. सामान्य मनुष्याच्या अंगी असे गुण पाहत नाहीत. हे जे सभ्य गुण आहे लोक आहेत त्यांना बरोबर माहिती असतं की भगवंतांमध्ये हे गुण आहेत सामान्य माणसात हे गुण नाहीत. कारण सामान्य मनुष्यामध्ये असे गुण मुळीच नसतात म्हणजे नाहीच आहेत गुण. म्हणून हे सभ्य लोक काय करतात असे सामान्य माणसाच्या अंगी गुण पाहतही नाही. पण काही जे बदमाश आहेत लोक ते काय करतात एखाद्याला आपल्यातलाच भगवान म्हणून म्हणवतात आणि तो सामान्य आहे तरीही त्याच्यात दैवी गुण आहे असा प्रचार करतात. म्हणून हे सांगितलेलं आहे सभ्य लोक काय आहेत हुशार असतात ते असे चुकीचं म्हणत नाहीत. हे लक्षात आलं हा पॉइंट सामान्य मनुष्याच्या अंगी असे गुण पाहत नाही हे कळलं ना. तात्पर्य प्रोपा त्याच्याबद्दल समजवतात. पुरुषोत्तम भगवंतांचे सज्जन आणि सुज्ञ भक्त सुज्ञ ज्ञ म्हणजे ज्ञानी भक्त जे आहेत ज्यांना जाण आहे कोण भगवंत कोण फसवा हे सगळी जाण आहे ते काय करतात भगवंत कोण आहेत आणि भगवंत कोण नाहीत हे अचूक जाणतात. भगवंतांचे भक्त चैतन्य महाप्रभू म्हणायचे वैष्णव बडो चतुर. तर भक्तांनी चतुर राहिलं पाहिजे भक्तांनी फसवलं गेलं नाही पाहिजे. तर ते एकतर सज्जन असतात सत सत म्हणजे चांगले असतात भक्त आणि ज्ञानी असतात त्यांना बरोबर माहिती असतं कोण भगवंत आहेत आणि कोण नाही. तथापि भगवंतांविषयी किंचितही कल्पना नसणारे काही कसे आहेत भगवंतांविषयी त्यांना काहीच माहित नाही किंचित एकदम कण मात्रही त्यांना माहित नाही आणि भगवंतांची कधीच स्तुती न करणारे काय आहेत एक तर काय भगवंताविषयी माहित नाहीये आणि कधी भगवंतांची स्तुती पण केली नाहीये असे कोण आहेत अभक्त. हा अभक्त निराकारवाद्यांना अभक्त निराकारवाद्यांना काय करतात ते अभक्त निराकारवादी. निराकारवादी म्हणजे काय ते भगवंतांना रंग रूप आकार असं काय मानत नाही भगवंत म्हणजे एक शक्ती आहे एवढंच मानतात ते प्रकाश आहे असं. तर असे जे आहेत ते काय करतात एका साधारण मनुष्याला भगवंत समजून त्याचे स्तवन करण्यात त्यांना गोडी वाटते. कोणी सामान्य माणसाला ते काय करतात भगवंतांचा अवतार म्हणून घोषित करतात आणि त्याची स्तुती करत राहतात आणि त्यातच त्यांना गोड वाटत गोडी वाटते. हाच भक्त आणि असुरियांमधील भेद आहे. काय भेद आहे भक्त बरोबर मानतो कोण भगवंत आहे कोण फसव आहे पण हे जे निराकारवादी अभक्त आहे ज्यांना भगवंतांविषयी काही ज्ञान नाही ते काय करतात चुकीचं म्हणजे भगवंतांना सोडून दुसराच कोणीतरी पकडतात आणि त्याला भगवंत समजून त्याची स्तुती करत बसतात आणि त्यात ते रस घेत राहतात. आसुरी लोक आपणच आपल्या परमेश्वराची निर्मिती करतात. आसुरी वृत्तीचे लोक आहेत जे काय खऱ्या भगवंतांना नाकारून स्वतःच एक परमेश्वराची निर्मिती करतात किंवा अथवा रावण आणि हिरण्यकश्यपूच्या पावलावर पाऊल ठेवून आपणच परमेश्वर असल्याचा दावा करतात. जे पूर्वी झालेले असुर आहेत ते स्वतःला भगवंत मानायचे तशाच रीतीने आता ही कलियुगातही काय आहेत असे काही लोक आहेत जे दावा करतात की स्वतःच आम्ही कोण आहेत परमेश्वर आहोत. पृथ्वी महाराज स्वतः भगवत अवतार असूनही त्यांनी स्तुती पाठकांची स्तुती स्वीकारली नाही कारण परमपुरुषाचे गुण अद्याप त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रकट झालेले नव्हते.
त्यांना यावर जोर द्यायचा होता की त्यांना म्हणजे पृथ्वी महाराजांना कशावर जोर द्यायचा होता, एखाद्याच्या व्यक्तिमत्वामध्ये जरी भविष्यात उदात्त गुण प्रकट होणार असले, काय ते म्हणतात की एखादा आहे त्याच्या व्यक्तित्वामध्ये भविष्य काळात काय होईल उदात्त गुण प्रकट होतील, तरी ज्याच्याकडे वस्तुत वर्तमान काळात असे गुण नाहीये पण काय भविष्यात येणार आहेत पण आता ते गुण नाही आहेत, तर त्याने आपल्या अनुयायांकडून आणि भक्तांकडून अशा गुणांविषयी स्वतःची स्तुती करून घेऊ नये. तर समजा एक व्यक्ती आहे, त्यांनी काय आहे आत्ता गुण नाही आहेत पण भविष्य काळात येतील म्हणून आत्ताच आपल्या शिष्यानं सांगितलं की त्याच्यासाठी माझं स्तुतीगान करा, तर ते योग्य नाही. श्रेष्ठ व्यक्तीचे गुणधर्म प्रत्यक्ष अंगी नसणाऱ्या माणसाने, काय श्रेष्ठ व्यक्तीचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म स्वतःच्या अंगी नाही आहे, हा, तर त्या माणसाने जर असे गुण भविष्यात विकसित होतील या अपेक्षेने आपल्या अनुयायांना आपली स्तुती करायला जर सांगितलं तर अशा प्रकारची स्तुती हा काय आहे प्रत्यक्ष अपमानच आहे. कारण काय माहिती भविष्यात होतील की नाही त्या सामान्य माणसाचे पुढे गुण प्रदर्शित, पण तो आत्ताच करतोय तर काय आहे ते चुकीचं आहे. काही शंका आहे नाही तर पुढे जाऊया आपण. जाऊया पुढे श्लोक क्रमांक 24. भाषांतर. असे उदात्त गुण अंगी बाणविण्याचे पुरेपूर सामर्थ्य असलेला बुद्धिमान मनुष्य आपल्या अंगी प्रत्यक्षात तसे गुण नसताना त्यांविषयी आपली स्तुती करण्याची अनुमती आपल्या अनुयायांना कशी काय देऊ शकेल, तीच चर्चा सुरू आहे. की काय आहे असे उत्तम गुण उदात्त गुण अंगी बाळवण्याचं सामर्थ्य आहे असा जो मनुष्य आहे बुद्धिमान आहे तर तो काय करतो, पण आता काय आहे प्रत्यक्षात ते गुण त्याच्यात नाही आहेत तर मग तो तशी अस्तुती करण्याची कशी काय अनुयायांना परमिशन देईल परवानगी देईल. हे एक झालं. हा पुढे पृथ्वी महाराज म्हणतात तुम्ही जर सुशिक्षित असता तर फार मोठे विद्वान अथवा श्रेष्ठ पुरुष झाला असता असं म्हणून एखाद्याची स्तुती करणं. आता बघा हा एक व्यक्ती आहे समजा अमर, अमरला आपण म्हणतोय समजा की अमर तुम्ही जर सुशिक्षित असताना तर तुम्ही फार मोठे विद्वान आणि श्रेष्ठ पुरुष असता असं म्हणून जर त्यांची स्तुती केली तर ते काय आहे फसवणूक आहे. कारण की काय आहे स्तुतीचे शब्द काय आहेत उपहास करत आहेत. म्हणजे काय तुम्ही जर सुशिक्षित असता म्हणजे तुम्ही आता आहात का सुशिक्षित नाही आहेत, तुम्ही सुशिक्षित असता तर विद्वान आणि श्रेष्ठ असता असं म्हणणं काय आहे उपहास आहे. हा उपहास म्हणजे कळतं ना, उपहास म्हणजे चेष्टा आहे ती. हे या प्रकारची स्तुती स्वीकारणाऱ्या मूर्खांना मुळीच कळत नाही की अंगात गुण नाही तरी त्यांच्याबद्दल स्तुती करून घेतली तर ती काय होते त्याची चेष्टा होते, पण ते त्या मूर्खांना कळत नाही. तात्पर्य पृथ्वी महाराज हे पुरुषोत्तम भगवंतांचे अवतार होते आणि ब्रह्मदेव तथा अन्य देवतांनी पृथ्वी महाराजांना अनेक स्वर्गीय भेटवस्तू प्रदान करून या तथ्याची पूर्वीच प्रकट पुष्टी केली होती. काय आहे सगळ्यांनी इतक्या भेटी दिल्या आणि त्यांना सन्मानाने जाणलं, ब्रह्मदेवानी तर त्यांचे चिन्ह पण चेक केली होती बघा हातावर आणि पायावर तव्यावर, तर अशा तऱ्हेने ते सगळे जाणून होते की पृथ्वी महाराज हे भगवंतांचे अवतार आहेत. तथापि सम्राट पृथ्वींनी नुकतेच सिंहासनारोहण केलेले असल्याने म्हणजे सिंहासनारोहण म्हणजे सिंहासनावर ते बसले असल्यामुळे ते आपले दैवी गुण प्रत्यक्ष कृतीत उतरवू शकले नाहीत. आताच ते राजे झाले त्यामुळे अजून प्रत्यक्षात त्यांचे गुण उतरवले गेले नाहीयेत आणि म्हणून त्यांना म्हणजे पृथ्वी महाराजांना भक्तांकडून झालेला गुणगौरव स्वीकारण्याची इच्छा नव्हती. तथाकथित भगवत अवतारांनी म्हणूनच पृथ्वी महाराजांच्या वर्तनातून धडे घ्यावेत अशा तऱ्हेने सगळ्यांनी शिकावं. जे खोटं आहे खोटारडे भगवत अवतार स्वतःला म्हणतात त्यांनी याच्यातनं शिकवणूक घेतली पाहिजे. दैवी गुणांचा अभाव असणाऱ्या असुरांनी आपल्या अनुयायांकडून खोटी स्तुती करून घेऊ नये, अशी खोटी स्तुती करून घ्यायची नाही. आता काही शंका आहे नाही तर पुढे जाऊया.
श्लोक क्रमांक 25 भाषांतर. ज्याप्रमाणे आत्मसन्मान आणि औदार्याची जाणीव असणाऱ्या मनुष्यास स्वतःच्या निंद कर्मांविषयी ऐकणे आवडत नाही, त्याप्रमाणे अतिशय प्रसिद्ध आणि पराक्रमी असणाऱ्या मनुष्यास स्वतःची स्तुती केलेली आवडत नाही. काय सांगतात पुढे पृथ्वी महाराज, की जसं जो आत्मसन्मान ज्याला आहे, ज्याला औदार्याची जाणीव आहे, असा मनुष्य जो आहे तो कधी स्वतःचं निंद कर्म ऐकत नाही. कारण की काय आहे, त्याला एक आत्मसन्मान असतो, त्याला वाटत असतं की मी चांगलं करायला पाहिजे. निंद कर्म तो कधी ऐकायला त्याला आवडत नाही. तसंच प्रसिद्ध आणि पराक्रमी मनुष्याला अशी स्वतःची स्तुती आवडत नाही. कारण की आता अजून माझ्यात ते गुण नाही आहेत, तर आताच माझी ती स्तुती करू नका. प्रसिद्ध व्यक्ती काय असतो, पराक्रमी व्यक्ती, त्याला वाटत असतं की हे जे गुण दाखवायचे चांगले, हे काय माझं कर्तव्य आहे, त्याची काही स्तुती करायची गरज नाही. त्यामुळे तो म्हणतो की अशी स्तुती करू नका. श्लोक क्रमांक 26. पृथ्वी महाराज पुढे म्हणाले, हे सूत प्रमुख आदि भक्तांनो, व्यक्तिगत कर्तृत्वासाठी मी आताच फारसा प्रसिद्ध नाही. कारण तुम्ही स्तुती करण्याजोगे कोणतेच प्रशंसनीय कार्य मी केलेले नाही. म्हणून लहान बालकांप्रमाणे माझ्या कार्याची स्तुती करण्यात मी तुम्हाला कसे नियुक्त करू शकेन. हा, म्हणून काय आहे, मी तर काही कार्य अजून केलेलं नाही, त्यामुळे लहान बाळाला कळत नाही तो काही छोटस काही कार्य करतो, पण मला तो समजतो ना की अजून माझ्याकडून झाले नाही. तर मग तशी कार्य माझी झाली नाही तर त्या कार्यांची स्तुती करण्यात मी कसं काय तुम्हाला संलग्न करू, अशाप्रमाणे पृथ्वी महाराज सांगतायत. त्यांना ही शिकवण द्यायची आपल्या बोलण्यात. चारितेने हा अध्याय पूर्ण झाला आहे आणि प्रभुपाद जसं शेवटी लिहितात प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ते वाचूया. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या चौथ्या स्कंदातील पृथ्वी महाराजांचे अवतरण आणि राज्याभिषेक नामक 15व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न.